नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, विदा सावरकर, बाबासाहेब आंबेडकर आणि नरेंद्र मोदी यांचे फोटो लावा अशी मागणी आता भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली होती. त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी सुद्धा नोटांवर शिवाजी महाराजांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता राम कदमांनी महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली आहे. आपण बघतोय आणि तसा फोटो सुद्धा त्यांनी नोटांचे काही ट्विट केले आहेत, ज्यामध्ये नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनायक दामोदर सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. तर याआधी सुद्धा नितेश राणे यांनी ही शिवाजी महाराज यांचा फोटो नोटेवर असावा अशी मागणी केलेली होती. नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, नरेंद्र मोदी यांचे फोटो लावा अशी मागणी आता भाजपचे आमदार राम कदम यांनी केली आहे. नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर गणपती आणि लक्ष्मीचे फोटो छापण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनीही नोटांवर शिवाजी महाराजांचा फोटो लावावा अशी मागणी केली आहे. त्यानंतर आता राम कदमांनी महापुरुषांचे फोटो नोटांवर छापण्याची मागणी केली. अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर देवीचे आणि देवतांचे फोटो लावावेत अशी मागणी केल्यानंतर आता देशात याची चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत आहेत. अतुलजी, राम कदम यांनी केलेल्या मागणीकडे काँग्रेस कसं बघत आहे? असं आहे की आता पंतप्रधान असताना 83 वर गेलाय, एक रुपयाला एक डॉलरच्या बरोबरच करणार होते, 83 वर गेलाय आणि लवकरच 85 वर जाईल असं अर्थतज्ञ सांगतात आहे. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही पहिले स्ट्रॉंग करा, अर्थव्यवस्था व्यवस्थित करा, बेरोजगारी वाढली आहे ती कमी करा, ती आटोक्यात आणा, महागाई आटोक्यामध्ये आणा, अर्थव्यवस्थेचे 3-13 वाजले, एक्सपोर्ट कमी झाला, इम्पोर्ट वाढलेला आहे, चायनाचा इम्पोर्ट वाढलेला आहे, 27 बिलियन डॉलरचा डेफिसिट जो आहे तो गेला आहे 73 बिलियन डॉलर चायनासोबतचा, तो ये यारी समजणं बहुत मुश्किल आहे. ते करा आणि मग तुम्हाला कोणाचे फोटो लावायचे ते लावा, त्याला हरकत काय, आरबीआयचा ऍक्ट बदलवा. गांधींना तर काढलंच त्यांनी त्याच्यातनं, कारण गांधी नको आहे त्यांना, हे राम म्हणता म्हणता गोळ्या घालणारे लोक आहेत ते, त्यांना नको आहे. इकडले दुसरे ढोंगी आहेत अरविंद केजरीवाल, मागे फोटो लावतात आंबेडकरांचा आणि भगतसिंगांचा. भगतसिंग हे नास्तिक होते, आंबेडकरांनी सांगितलं, आंबेडकरांना आणि त्यांच्या संपूर्ण समाजाला हिंदू धर्मातून बाहेर काढण्याचं काम यांनी केलं. हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायला लावणारे हे लोक. भगतसिंगांना फाशी दिली तेव्हा हे कुठंच नव्हते, तिरंगा जेव्हा स्वीकारला आपण त्यावेळेस पायाखाली तुडवणारे हेच लोक, या भारताचं संविधान आपण स्वीकारलं तर काळा दिन सेलिब्रेट करणारे हेच लोक. त्यामुळे ह्यांचं जे म्हणणं आहे हे मध्ययुगामध्ये भारताला घेऊन जाऊ इच्छितात आणि फक्त यांना धर्माच्या नावावर धर्मांधता पसरवून आस्थेचा गैरफायदा घेऊन राजकारण करायचं आहे. यांना लोकांच्या रोटी कपडा मकान शिक्षण रोजगार महागाई कमी करणे या गोष्टींचं यांना काही देणं घेणं नाही आहे. अतुलजी, कुठेतरी मुख्य मुद्द्यांपासून लक्ष भटकवण्याचा प्रयत्न केला जातोय. नाही, म्हणूनच तुम्हाला हे सगळे मुद्दे मी का आणले चर्चेमध्ये. नरेंद्र मोदींचा फोटो यांना लावायचा आहे कारण आता मंत्रिमंडळ विस्तार जवळ आलेला आहे, म्हणून ही चाटुकारीचा आहे. अतुलजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा, मी थोडस थांबवतोय तुम्हाला. आपल्यासोबत भाजपचे नेते आमदार राम कदम आहेत, ज्यांनी हे फोटो ट्विट केलेले आहेत, यावर महापुरुषांच्या नोटांवर फोटो आहेत. राम कदमजी, ही तुमची वैयक्तिक भूमिका आहे का पक्षाची सुद्धा हीच भूमिका आहे आणि काय म्हणणं आहे त्याबद्दल, काय पाठपुरावा करणार तुम्ही आता? हे जे मी ट्विट केलेलं आहे ही देशातल्या जनतेची लोकभावना आहे, ही काही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमदार म्हणून केलेली काही भावना नाही, ही लोकभावना आहे. हा मुद्दा क्रमांक एक. आपण दोन गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत, केजरीवाल असतील किंवा काँग्रेस कंपनी असतील, याला निवडणुका आल्या की आमचे देवी देवता आणि मंदिरं आठवतात, निवडणुका संपल्या की त्यांना हिंदू धर्माच्या देवी देवता या सर्वांचा विसर पडतो. यांचे नेते पुढे जाऊन जाणं काय घालतील, डमरू काय वाजवतील, मंदिरामध्ये लोटांगण काय घालतील, या सगळ्या गोष्टी जरूर कराव्यात, त्यांनी स्वागत आहे. पण निवडणुका आल्यावरच कशा काय सुचतात, तर त्याच्यामुळे ती त्यांची भावना ही बेगडी भावना होती, राजकारणानं प्रेरित भावना होती, राजकीय अभिनिवेश त्या भावनेमध्ये होता हे आपल्याला मान्य करावं लागेल. राहिला प्रश्न छत्रपती शिवराय आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा आणि शक्ती ताकद आहे
की संपूर्ण विश्वाला प्रेरणा देतील अशा प्रकारचे हे थोर व्यक्तिमत्व आहे तसं नाकारता येईल आपल्याला. त्याच्यामुळे अशा थोर महापुरुषांचे जे फोटो असतील तर ते जगाला देशाला या प्रांताला ऊर्जा देणार शक्ती देणार प्रेरणा देणार ते स्थान आहे. अगदी अगदी राम कदमजी तुमचा मुद्दा लक्षात आला यावर अतुल लोंढे काय म्हणतात ते काँग्रेसचे प्रवक्ते आपल्या सोबत आहेत. अतुलजी राम कदम यांनी महापुरुषांच्या नावांचा उल्लेख केला आणि त्यांचं कार्य सुद्धा सांगितलं आणि ते देशासमोर आहे काय म्हणणं आहे काँग्रेसचं. आंबेडकरांना ते मानतात काय मला हे विचारायचं विचारासही मतांसाठी नाही मतांसाठी तर सगळं काही पण करू शकतात ते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात का ते मग मी पुढचं बोलतो. त्यांनी फक्त हो म्हणावं किंवा नाही म्हणावं पुढचा प्रश्न मग पुढचं सांगतो मी. अतुल राम कदमजी राम कदमजी त्यांच्या अतुल लोंढेंच्या प्रश्नाला उत्तर द्या. खालचे दोन फोटो मी राहिले सांगायचे. अतुलजी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कष्ट त्यांचे यातना या स्वातंत्र्यासाठी त्यांनी झेललेले त्यांचे प्रयत्न त्याग समर्पण आपल्याला नाकारता येणार नाही त्यामुळे त्यांचाही फोटो असला पाहिजे ही लोकभावना आहे. आणि राहिला प्रश्न नाही 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 तेही सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्याला मागच्या 7 वर्षात मोदी सरकारनं ज्या पद्धतीनं उजाळा देण्याचा प्रयत्न केलाय तो प्रयत्न कधीही काँग्रेसच्या कार्यकर्ण्यात झाला नाही. पण तो मुद्दा नाही आहे या ठिकाणी. राहिला प्रश्न असं तुम्ही मुद्दे सुद्ध घ्या ना असं मध्ये मध्ये आपण एक म्हणजे भाजी मार्केट आहे प्लीज. राहिला प्रश्न आदरणीय मोदीजींचा फोटो आपण त्या नोटीवर आपण लावलाय तर मोदीजींनी मागच्या 21 वर्षात ज्या पद्धतीनं आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता देशाचे पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीने या देशाला विश्वगुरु बनवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे एक आर्थिक महासत्ता 7व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर आणली ज्या देशाला बलाढ्य देश दुय्यम लेखत होते त्या देशाचे पंतप्रधान आज भारताकडे एका आशेच्या नजरेतून पाहतात. हा त्याबद्दलची तुम्ही तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्ही ज्या भावनेतून हे फोटो ट्विट केलेले आहे तुमची जी भावना आहे किंवा लोकभावना तुम्ही व्यक्त केली असं म्हणाला त्याबद्दल तुमचं मत कळलेलं आहे. अतुल लोंढेजी अनेक मुद्दे राम कदम यांनी मांडलेले आहेत बाबासाहेबांच्या बाबतीत सुद्धा त्यांनी उत्तर दिलंय दुसरीकडे आर्थिक महासत्तेच्या बाबतीमध्ये किंवा आर्थिक क्रमवारीबद्दल सांगितलंय काय तुमचं सविस्तर यावर मत आहे. असं आहे राम कदमांनी खोटारडेपणाचा वसा जो आहे तो नरेंद्र मोदींकडनं घेतला खोटे बोलतात. 3र्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती 2011 मध्ये पीपीपी आता त्यांना पीपीपी करणार नाही पर्चेसिंग पॉवर पॅरिटी काय असते त्याच्यामध्ये पण आपण 2र्या क्रमांकावर होतो. यांनी घसरवली हे 2022 मध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते. शेतकरी मरतोय यांना साधा ओला दुष्काळ जाहीर करायला होत नाही. यांनी सांगितलं होतं 2022 पर्यंत सगळ्यांना घरं मिळेल अजूनपर्यंत सगळ्यांना घरं मिळालं नाही अजूनही तेच चालू आहे. 2023 पर्यंत $5 ट्रिलियन होणार होती जी आहे त्याच्यातच कमी झालेली आहे. 152 लाख होती ती 148 लाख पर्यंत खाली आली. त्याच्यानंतर देशावरचं कर्ज जे होतं 2014 ली 56 लाख कोटी होतं ते आता 155 लाख कोटीपर्यंत गेलेलं आहे. 70 वर्षातली सगळ्यात मोठी बेरोजगारी आहे 70 वर्षातली सगळ्यात मोठी महागाई आहे आणि 70 रुपये किलोचं तेल 210 रुपये झालेलं आहे. 410 रुपयाचा सिलेंडर हा 1150 रुपयापर्यंत गेलेला आहे. पेट्रोल जे आहे आमच्या काळामध्ये $145 ते $111 पर्यंत होतं तरी $72 होतं. आता ते $90 पर्यंत खाली आलं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये $18 पर्यंत खाली गेलं पण यांनी पेट्रोलचे भाव हे 100च्या वरती डिझेलचे भाव हे 90 रुपयाच्या लक्षात आला. महागाई या विषयावर एक मोठं चर्चासत्र होऊ शकतं कारण अनेक सर्वसामान्य सुद्धा महागाईनं पिचलेलं आहे. राम कदम यांनी मांडलेली आकडेवारी आणि अतुल लोंढे यांनी त्याला दिलेलं उत्तर आपण बघितलं. पण राम कदमजी तुम्ही महापुरुषांची फोटो या नोटांवर यावेत अशी अपेक्षा व्यक्त केलीत. तुम्ही पुढच्या काळामध्ये पंतप्रधान आणि अर्थमंत्री यांना भेटून याबद्दलचा पाठपुरावा कराल एवढी अपेक्षा महाराष्ट्रातली जनता करत असेल आता तुमचं ट्विट बघितल्यानंतर. धन्यवाद तुम्हा दोघाही नेत्यांचे तुम्ही सामटेविषयी बोललात त्याबद्दल.